शहर में महिलाओं पर हो रहे अत्याचारों को लेकर भाजपा महिला मोर्चा की ओर से महाराष्ट्र सरकार के विरोध में आंदोलन किया गया है। शहर में पिछले कुछ दिनों से महिलाओं पर अत्याचारों की खबरें सामने आ रही है, साथ ही शहर में वारदाताओं की संख्या भी बढ़ रही है। ऐसे में महाराष्ट्र विरोधी पक्ष भाजपा की महिला सेल की ओर से महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ शहर के संविधान चौक पर धरना आंदोलन किया गया। भाजपा प्रवक्ता अर्चना डेहनकर के नेतृत्व में आंदोलन किया गया। आंदोलन कर गृह मंत्री अनिल देशमुख के खिलाफ नारेबाजी की गई। डेहनकर ने कहा कि नागपुर के इस हालात पर गृह मंत्री शहर के होने के बावजूद चुपचाप बैठे हैं। आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराद्वारे नागपूरच्या संविधान चौकामध्ये आम्ही एक आंदोलन केलं। इथे महाविकास आघाडीचा पुतळा आम्ही फुंकला आहे। महिला ज्या प्रदेशात सुरक्षित नाही त्या प्रदेशामध्ये हे लोक राज्य करतात, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरतात, बट त्यांच्यासारखं सुरक्षित वातावरण देण्याची यांची लायकी नाही आणि यांचा हेतूसुद्धा नाही। हिंगणघाटमध्ये जी घटना घडली होती, जेव्हा यांनी म्हटलं होतं की हे दिशा कायदा आणतील, त्याचा मागमूस महाराष्ट्र प्रदेशामध्ये नाही आहे। आज केवळ यांचा पुतळा आम्ही फुंकला आहे। जर का तुम्हाला समजत नसेल तर आज केवळ पुतळा फुंकला आहे, ज्या भाषेत तुम्हाला समजतं, आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, अनिल देशमुखजी, नितीन रावजी, ज्या भाषेत तुम्हाला समजतं त्या भाषेत उत्तर द्यायची तयारी युवा मोर्चानी केलेली आहे। आजच समजून घ्या आणि त्वरित कारवाई करा। अर्चना डेहनकर उत्तर प्रदेश के हाथरस मामले में भी बात की। उन्होंने कहा कि हम भी इस मामले का विरोध करते हैं, मगर कुछ पक्ष मामले पर राजनीति कर रहे हैं। आज या ठिकाणी परम पूजनीय डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समक्ष संविधान चौकामध्ये भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या महिला या ठिकाणी एकत्रित झालेले आहे। या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या या नागपूर शहरामध्ये गुन्ह्यांनी कळस केलेला आहे आणि आता या शहरातल्या आमच्या भगिनींना असं वाटू लागलेलं आहे की ही नागपूर नगरी महाराष्ट्राची उपराजधानी आहे की गुन्ह्यांची राजधानी आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला जाब विचारणा करता महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलेले आहे। आज सकाळचीच घटना आहे, आमची एक भगिनी तिची विक्री करण्यात आली आहे आणि ते तर आहेच, पण अमानुष तिच्यावर बलात्कार, सामूहिक बलात्कार देखील करण्यात आला, तरी देखील या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे नागपुरात राहतात ते मूक गिळून बसलेले आहे। कुठल्याही प्रकारचं भाष्य करण्याची त्यांची हिंमत होत नाही आहे असं वाटायला लागलं आहे की ज्यावेळेपासनं महाविकास आघाडी या महाराष्ट्रात आली तेव्हापासून आमच्या दलित 8 दिवसाआधी दोन सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन महिलांवर बलात्कार झाला। परवा नारामध्ये आमच्या इंदोरा भागामध्ये ऐकावयीन मुलगी, 15 वर्षाची मुलगी, सामूहिक बलात्कार तिच्यावर झाला। तिच्याशी आम्ही भेटलो, तिच्याशी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चासह सगळ्या महिलांची संवेदना आमच्या तिच्यासोबत आहे, परंतु न्याय कोण देणार? या महाराष्ट्रातल्या सरकारने आश्वासन दिलं होतं की या महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये अत्याचार होणार नाही आणि त्याला आम्ही व्यवस्थित करू, कायदा आणू। कुठे गेला दिशा कायदा? कुठे गेले महिलांकरता आपण SOP करू, स्टँडर्ड एक फॉर्मेट तयार करू असं म्हटलं होतं, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे। संपूर्ण देशामध्ये नागपूर शहराचा गुन्ह्यांच्या अत्याचाराच्या ह्याच्यामध्ये 10वा क्रमांक आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे नोंदवल्या गेले असेल तर 1144 गुन्हे या नागपूरच्या राजधानीमध्ये नोंदवल्या गेले। आणि या ठिकाणी मला सांगताना खेद वाटतो की आपण या गुन्हेगारीमध्ये 21% वाढ या राजधानीमध्ये उपराजधानीमध्ये झालेली आहे। काय करतात आहे महाराष्ट्राची जनता? जनतेला आता प्रश्न पडलेला आहे की आपला पोरी कसा रस्त्यावर पाठवायच्या, कामाधंद्याला पाठवायच्या, आणि म्हणून या महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाब विचारतो आहे की या ठिकाणी आपण नागपूर शहराची सुरक्षा कशा करणार आहात आणि त्यांना कशा पद्धतीने न्याय देणार आहेत याचं उत्तर विचारण्याकरता आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे। या ठिकाणाहून नंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याला, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याकरता जाणार आहे। या ठिकाणी मला अजून एक सांगायचं वाटतं की सातत्याने महाविकास आघाडी महाराष्ट्रात असताना आम्ही शिवरायांचं स्वराज्य स्थापन करायला आहे आणि त्यांच्या या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं येत आहे।
पण आपण जर बघत असाल तर महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहे, एकही जिल्हा असा सुटला नाही की ज्या जिल्ह्यामध्ये महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत नाही आहे. आणि म्हणून या खुर्चीवर देखील राहण्याचा अधिकार ना मुख्यमंत्र्यांना आहे आणि ना या नागपूर शहराच्या जिल्ह्यामध्ये जे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार बघतात त्यांना देखील त्यांच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन त्यांना जाब विचारायला आलेलो आहे. अतिशय संवेदनशील विषय आहे. हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आमच्या संवेदना त्या परिवारासोबत आहे. परंतु या ठिकाणी मला सांगायचं वाटतं काही गोष्टींमध्ये राजकारण करू नये. पण मोठे काही नेते त्या ठिकाणी राजकारण करू पाहतात आहेत. मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली. SIT माध्यमातून त्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्या परिवाराला कुठेतरी दिलासा देण्याचं काम देखील केलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात आहे त्याचं काय? मुख्यमंत्री कुठे घरात बसून न्याय निवाडा करतात आहे का? गृहमंत्र्याचं काय? गृहमंत्र्याचं कुठे स्टेटमेंट आहे? आणि याचा देखील कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपूर.